Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबईतकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुका 2-2.5 महिन्यांवरती राहिलेल्या आहेत. सर्वच पक्षांची तयारी आता जोरदार सुरू झालेली आहे आणि आपण काल बघितलं की अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक राष्ट्रवादीची बैठक पार पडली. ती विधान परिषद आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पार पडली. त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं, नेमकं अजितदादांचं व्हिजन काय आहे या निवडणुकीसाठी, जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहेत, लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे, या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मावळचे आमदार आणि अजितदादांचे विश्वासू सुनील अण्णा शेळके. अण्णा, खूप खूप स्वागत आहे आपलं. काय झालं कालच्या बैठकीत? काल आदरणीय अजितदादांनी सर्व विधिमंडळातील आमदार अजितदादांच्या सोबत जे आहेत त्या सर्वांना एकत्रितपणानं बोलून विधान परिषदेचे 2 उमेदवार हे जे निश्चित करण्यात आले त्यामध्ये शिवाजीराव गर्जे आणि आमचे राजेजी विटेकर या दोघांच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर सर्व विधिमंडळातील सहकार्यांनी एकत्रितपणानं मतदान कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि महायुतीचा जो काही फॉर्म्युला ठरलेला आहे त्या पद्धतीनं कुठल्या उमेदवाराला कुणी मतदान करायचं हे देखील उद्याच्या 10 तारखेला सर्वांना बरोबर घेऊन सांगितलं जाईल. आणि मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काही पराभव आम्हाला पावा लागला त्यामध्ये जातीपातीचं राजकारण कशा पद्धतीनं केलं गेलं, त्यामध्ये संविधानाचा मुद्दा विरोधकांनी कशा पद्धतीनं दलित समाजामध्ये पेरण्याचं काम केलं, आदिवासी समाजामध्ये समान नागरी कायदा होता असताना आपला हक्क कशा पद्धतीनं हिरावून घेतील हे देखील पेरण्याचं काम विरोधी पक्षातल्या मंडळीनं व्यवस्थितपणानं केलं आणि त्यामध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. परंतु टप्प्याटप्प्याने जाऊ, आता मला इकडे यायचं आहे. पण आता तुम्ही विधान परिषद विषय काढला म्हणून महायुतीचे जे उमेदवार आहेत ते तुमचे 2, शिवसेनेचे 2 आणि 5 भाजपचे, म्हणजे 9 उमेदवार आहेत. त्यासाठी तुम्हाला संख्याबळाची गरज आहे 207, तुमच्याकडे आहेत 181. आता ही वरची मतं आणणं हे खूप मोठं चॅलेंज आहे, ते कसं पार पाडणार? नाही, नक्की त्यामध्ये ज्यांनी आजपर्यंत अजितदादांची सोबत राहून जे काही आपल्या मतदारसंघामध्ये कामं केली ते देखील काही विधिमंडळातले सहकारी दादांच्या सोबत आहेत अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या देखील संपर्कात आजही जवळपास 20 आमदार हे महाविकास आघाडीतले संपर्कात आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की ते नक्कीच आम्हाला मतदान चांगल्या पद्धतीने करतील. यावेळेला पुन्हा गेल्या वर्षीचा पॅटर्न रिपीट करणार आहे तुम्ही? अजून काही आमदार तुमच्याकडे येणार असं तुमचा दावा आहे? मी आजही सांगतो तुम्हाला की उद्याच्या काळामध्ये आमचा कार्यकाळ पूर्ण होत असताना किंवा विधानसभेचं बिगुल वाजताना किमान 20 आमदार हे महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात असलेले प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही. असं आहे ना की सगळ्यांचे सगळीकडे मित्र आहेत, जसे फडणवीसांचे आहेत, जसे अजितदादांचे आहेत, तसे इकडे ठाकरेंचे आहेत, शरद पवारांचे आहेत. तर असं म्हटलं जातं आहे की यामध्ये सगळ्यात वीक कॅन्डिडेट जो आहे तो राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आहेत, त्यांच्याबद्दल दगाफटका होऊ शकतो. आणि एका प्रकारे राष्ट्रवादीचं जे रेकॉर्ड होतं सगळं मूळ राष्ट्रवादीचं, ते अजितदादांसोबत ज्यावेळेला तुम्ही सगळे गेलात त्यावेळेला ते रेकॉर्डसुद्धा शिवाजीराव गर्जे यांनी एका प्रकारे दादांसोबत नेलं, त्याच्यामुळं खूप राग आहे मोठा त्यांच्याबद्दल. नाही बघा, आता राग आहे की नाही आहे किंवा शिवाजीराव गर्जे किती प्रामाणिकपणे काम करणारे ज्येष्ठ सिनियर सहकारी आहेत हे राष्ट्रवादीतल्या प्रत्येक नेत्याला देखील माहीत आहे. वयाच्या 65-70 पर्यंत त्या माणसानं अविरतपणानं निस्वार्थी भावनेनं पक्षाचं काम केलं, त्या जर व्यक्तीला न्याय देत असताना आज त्यांच्यावरती काही आरोप करायचे किंवा राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या गटात आता नवीन फॉर्म्युला आला आहे की आमच्या संपर्कात 4 आमदार आहेत, 10 आमदार दादांचे आहेत, 15 आमदार आहेत, त्यांनी 2 तरी नावं किमान जाहीरपणानं सांगावेत की 2 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. कारण नसताना बातम्या पेरायच्या किंवा काही वावड्या उठवायच्या आणि आपल्या पदरात काय पडतंय का किंवा संभ्रम निर्माण कसा करायचा ही आलीची राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटातली एक स्ट्रॅटेजी ही ठरलेली आहे. परंतु मला माहीत आहे गर्जे साहेबांचा देखील चांगल्या मतानं विजय होईल. तुम्ही म्हणताय की 20 आमदार तुमच्या संपर्कात आहेत पण तुमच्याकडून पण नावं सांगितली जात नाहीत ना? थांबा, थोडे दिवस थांबा, तुम्हाला 20 नावं नाहीत, त्यांचे प्रवेश डायरेक्ट दाखवले जातील. अच्छा, प्रवेश डायरेक्ट प्रवेश होणार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या पक्षामध्ये किंवा शिवसेना
शिंदेसाहेब असतील आणि भारतीय जनता पक्ष या सर्वांच्याच पक्षामध्ये प्रवेश ज्यावेळी होतील त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. तुम्हाला ही निवडणूक लढाई म्हणजे निवडणूक व्हावी असं महायुतीचं म्हणणं काय? कारण कसं आहे की महाविकास आघाडीकडे त्यांना मतं आहेत 3 उमेदवारांसाठी 69, त्यांच्याकडे मतं आहेत 64, म्हणजे त्यांच्याकडे 5-1 मतं कमी आहेत फार तर ठीक आहे. पण तुम्हाला जो कोटा गाठायचा आता समजा जर तुमच्याकडे जर म्हटलं तर आपण 40 आमदार असं पकडून चालू, 23 पहिला कोटा आहे तर 23 आणि 46 नाही तुमच्याकडे, तुमच्याकडे पण 6-7 मतं कमी आहेत. एवढी रिस्क घेऊन निवडणूक का लढवायची? आमच्याकडं 46 नाही, आमच्याकडं 55 मतदान आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका किमान. त्यामुळं आमचा विजय हा होईल त्यामध्ये कुठलीही शंका नाही. आणि महाविकास आघाडीला जर कुठली शंका असेल किंवा जर त्यांच्या मनात कॉन्फिडन्स असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावं. बरं, आता दुसरा प्रश्न आहे की जर ही निवडणूक होणार असेल, जर अशा पद्धतीनं सगळ्या कारवाया तुमच्या चालू असतील की बाबा लोकांना भेटणं, तर कालच्या बैठकीला किती आमदार उपस्थित होते, कुणी अनुपस्थित होतं? नाही, आमच्याकडचं फक्त चेतन तुपे हे अनुपस्थित होते. त्यामागचं कारण देखील सांगतो. माझ्याच मतदारसंघामध्ये भोशी डॅममध्ये जे 5 पर्यटक दुर्दैवी अशी ती घटना घडली, ते 5-5 पर्यटक हे चेतन तुपे यांच्या मतदारसंघामधले असल्यानं त्या ठिकाणी 2 दिवस ते मतदारसंघामध्येच थांबून होते. चेतन तुपे सोडल्याचं बाकी आम्ही सगळे जेवढ्या आमदारांनी दादांना पाठिंबा दिला ते सगळे आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आता मला एक गोष्ट सांगा की कालच्या बैठकीला एका गोष्टीवरून खूप रणकंदन माजले. गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये अचानकपणे तिथे नवाब मलिक साहेब आले आणि भाजपनं पत्र लिहिलं की त्यांना अशा पद्धतीने एंटरटेन नाही केलं पाहिजे. कालच्या बैठकीत पण होते नाही. या बघा, नवाबभाईंनी आदरणीय अजितदादांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाहीरपणानं पाठिंबा दिलेला आहे, अधिकृतपणानं लेखी स्वरूपामध्ये पाठिंबा दिलेला आहे. तर नवाबबाई हे कुठल्या समाजाचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, अशा पद्धती जातीपातीचं राजकारण कुणी करू नये. ज्या या महाराष्ट्रामध्ये सर्व समाजांना बरोबर घेऊन किंवा सामाजिक सलोखा ठेवून आपण राजकारण केलं पाहिजे. आणि मग नवाबबाई असेल किंवा अजून कुठलेही नेते ज्यांच्यावर काही आरोप करण्याचं काम केलं ते आज आमच्या सोबत असले तरी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे जात असताना आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणार हा आदरणीय अजितदादांनी ठामपणानं सर्वांना मेसेज देण्याचं काम केलं किंवा तो आमचा अजेंडाच आहे. पण बघा ना, ते म्हणतात की अतिरेकी कारवायांशी संबंधित असलेल्या लोकांची जमीन प्रॉपर्टी नवाबभाईंनी खरेदी केली, त्यांच्यावरती एनआयएने कारवाई केली, ईडीने कारवाई केली, तर अशा व्यक्तीच्या संपर्कात किंवा अशा व्यक्ती तुमच्या पक्षात नसल्या पाहिजेत, महायुतीत नसल्या पाहिजेत. त्यांचा जो काही त्यांनी आरोप केले त्यावरती तपास सुरू होता, त्यावरती पुढील काळामध्ये जे तपासात निष्पन्न होईल त्यावरती पुढे बोललं जाईल. परंतु आज तरी जे काही आरोप झाले ते मला असं वाटतं की ते सगळे आरोप खोडून काढण्याचं काम पुढील काळामध्ये केलं जाईल आणि त्याबाबत सदर पुरावे जे काय असतील ते नवाबभाई आपल्या पद्धतीने मांडतील. तुम्हाला असं वाटतं की नवाबभाईंच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनात जे झालं त्याच्यामुळे पण दादांना नामुष्की सहन करावी लागली? कारण की भाजपनं पत्र लिहिलं ते खासगी पण सांगता आलं असतं. यावेळेला काल दादांना विचार, दादा म्हणले तुम्हाला काय अडचण आहे? अडचण पत्रकारांना नाही, अडचण भाजपला आहे. भाजपला सांगितलं का तुम्ही की आता तुम्ही अडचण निर्माण करू नका? नाही, भारतीय जनता पक्षातल्या सर्वच वरिष्ठ नेते असतील, त्यांचे प्रवक्ते असतील किंवा राष्ट्रवादी शिवसेना शिंदेसाहेबांची या सर्वच प्रवक्त्यांना किंवा नेतेमंडळींना सूचित केलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये महायुती म्हणून आपण सर्वजण एका विचारानं राहत असताना प्रत्येकानं बोलताना एक मर्यादित बोललं पाहिजे किंवा आपल्या नेत्यांवरती आपल्या महायुतीला पुढे गालबोट लागणार नाही याची प्रत्येकानं दखल घेतली पाहिजे, अन्यथा त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आणि म्हणून आपण जर पाहिलं असेल तर मागील काही दिवसापासून कुणी महायुतीतले नेते एकमेकांवरती आरोप करत नाहीत. जे काही कार्यकर्त्यांनी आरोप केले त्याबाबतीत देखील नेतेमंडळींनी दखल घेतलेली आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुती ही ताकदीनं उभी राहील. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हिंदुत्वाचा विचार असेल किंवा अजून अनेक काही विचार असतील हे मित्र पक्षांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अजेंडा घेऊन जनतेसमोर जातील. पण अण्णा बघा ना, की तुम्ही म्हणताय तुमच्याकडून कधी फडणवीसांवर टीका केली गेली नाही, तुमच्या पक्षाकडून कधी शिंदेंवर टीका केली गेली नाही, पण लोकसभा निवडणूक झाली आणि शिंदेंचे आमदार पण, ऑर्गनायझर पण, भाजपचे नेते पण, बैठकीमध्ये अंतर्गत जाहीरपणे पण सगळे अजितदादांवर तुटून पडले की अजितदादांमुळे हारलो, अजितदादांमुळे हारलो, अजितदादांना बाहेर काढा महायुतीतनं. एवढी नामुष्की सहन करायची, एवढा अपमान सहन करायची काय गरज आहे? कुणीच बोलत नाही अजितदादांबद्दल. अजितदादांच्या मदतीला एकही मंत्री 9 पैकी आला नाही. अजिबात नाही, असं काही नाही. दादांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं कुणी जरी काही वक्तव्य केलं तर त्यावर रिॲक्ट होऊ नका, त्यावरती प्रत्युत्तर देऊ नका. दादांनी ज्या दिवशी आम्हाला सांगतील की जर आपल्याला अशा पद्धतीने कोणी टार्गेट करत असेल किंवा कोणी बोलत असेल तर त्यावर तुम्ही उत्तर द्या तर आम्ही सगळेजण त्यांच्यावरती तुटून पडू. परंतु महायुतीचा धर्म पाळत असताना आम्ही देखील काही
प्रमाणामध्ये किंवा काही आम्ही देखील प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी नैतिकता समजून काम केलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की नैतिकता जबाबदारी विसरले महायुतीतले काही नेते, जबाबदारी विसरले ना ते, त्यांनी दादांवर बोलले, दादांवर बोललेलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सहन केलं. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला महायुतीतले कुठलेही नेते किंवा प्रवक्ते दादांवरती बोलताना दिसणार नाही हा आम्हाला विश्वास आहे. तशा पद्धतीनं ताकीद देण्याचं काम महायुतीतल्या नेत्यांनी केलेलं आहे. परंतु जर कुणी आता वक्तव्य केलं तर आम्ही दादांना देखील न विचारता त्या पद्धतीनं आम्ही प्रत्युत्तर देणार. आता प्रश्न येतो जागा वाटपाचा. कारण असं आहे की तुम्ही 80-90 आधीच मागितल्या, सगळ्यात सुरुवातीला तुम्ही सुरुवात केली, तुम्ही म्हणलं की कमीत कमी 80-90 जागा आम्ही लढणार. तुम्ही मागितले की मागितल्या शिवसेनेचे लोक जागे झाले, ते म्हणले आम्ही 100 लढणार. जागा वाटपामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भेद होणार नाही. कारण जेवढे आमदार तुमच्याकडे आहेत तेवढेच आमदार मूळ शिवसेनेकडे आहेत. तरीही तुमच्या आणि भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले शिंदे, तर तो भेदभाव होणार नाही याची गॅरंटी आहे का? नक्कीच पुढच्या 15 दिवसामध्ये जवळपास जागेंचं देखील वाटप निश्चित होईल. जे सिटिंग आमदार आहेत त्या आमदारांचं त्या जागा त्या पक्षाला देण्याचं जवळपास निश्चित झाले. परंतु इतर देखील जागेवरती तोडगा काढण्याचं काम सुरू आहे. आणि मला विश्वास आहे की आम्ही 80-90 जागा मागत असताना मित्र पक्षाने जरी तेवढ्या जागा मागितल्या तरी प्रत्येकाला समान ठेवून किंवा प्रत्येकाचा एक सन्मान ठेवून जागेचं वाटप केलं जाईल. त्यामध्ये कुठेही दुजाभाव किंवा कुठेही मतभेद होणार नाही. तुम्हाला तर ते म्हणतात की सगळे तुमचे मित्रपक्षातले लोक खासगीत बोलताना म्हणतात की 60-65 जागांच्या वरती तुम्हाला जागाच मिळणार नाही. आता म्हणताना काही सुटी ते त्यांची बाजू मांडत असतील, आम्ही आमची बाजू मांडतो की आम्ही देखील हट्ट धरून आहे किंवा आम्हाला 80 जास्त आधीच्या जागा मिळाल्या पाहिजे. मग त्यामध्ये शेवटी 1-2 जागा प्रत्येकाला ॲडजस्ट या कराव्या लागतील, काही ठिकाणी जागेत बदल देखील करावे लागतील. परंतु जे लोकसभेमध्ये महायुतीला पराभवातून किंवा जे काही आम्हाला त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीत सर्वजण योग्य पद्धतीने निर्णय घेतील यामध्ये शंका नाही. मला एक गोष्ट सांगा, आता तुमच्याकडे येऊया, आता तुमच्या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीच्या काळामध्ये काही वक्तव्य आली, कोणतरी म्हणलं की सुरुंग लावा पण महायुतीला नाही, कोणतरी म्हणलं की जर अण्णांनी पूर्ण मदत केली असती तर अजून जास्त चांगली मतं मिळाली असती, बारणेसाहेब म्हटले, बाळा भेगडे बोलले, आता ते मनोमिलन होणार कसं? नाही बघा, महायुतीचा धर्म पाळत असताना आम्ही जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. आणि हे उमेदवार किंवा जे आता सध्या खासदार म्हणून श्री आप्पा बारणे आहेत त्यांना देखील त्या सर्व परिस्थितीची कल्पना आहे. शेवटी मी मगाशी सांगितलं की या लोकसभेमध्ये विकास कामांच्या मुद्द्यावरती निवडणुकीला पाहिलं गेलं नाही. जाती धर्माचं किंवा भावनिक सहानुभूतीचा विचार करून जी काही मतदान डायव्हर्ट करण्याचं काम केलं त्यामध्ये दलित समाजाला मोठ्या प्रमाणात संविधानाच्या मुद्द्यावरती आमच्यापासून दूर केलं गेलं. दलित समाजानंतरनं आदिवासी समाजात देखील समान नागरी कायदा येतोय आणि आपले अधिकार किंवा आपला हक्क हा काढून घेतला जाणार आहे अशा पद्धतीनं सांगून आदिवासी समाजाला देखील दूर करण्यात आलं. आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत देखील त्याच पद्धतीनं जो काही रोष भारतीय जनता पक्षावरती किंवा महायुतीच्या उमेदवारावरती मुस्लिम समाजाने ठेवला त्या सर्वच बाबींचा त्या जाती धर्माच्या बाबतीत बोलत असताना मराठा समाज हा देखील आमच्यापासून काही प्रमाणात दूर गेला. असे 5ही फॅक्टर एकत्रित करून जो काही आम्हाला लॉस झाला किंवा जो काही आमच्यापासून मतदार हा दूर गेला तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो आमच्यासोबत राहील हा मला विश्वास आहे. मला एक गोष्ट सांगा, पण हा विश्वास व्यक्त करताना तुम्हाला भीती नाही वाटत? इथं भल्या भल्यांचं लोकसभेत पानिपत झालं आहे. इथं ते असं झालं की बघा, जे जे पक्ष सोडून किंवा जे जे गेले त्यांना पराभव स्वीकारावा लागला, दानवेंसारखे मंत्री पडले, इतकी मोठी निवडणूक, इतक्या मुद्दे काही असोत पण निवडणुकीचा पराभव झाला. तुम्हाला असं वाटत नाही की आपण पण जरा सावध जर फेरविचार करायला पाहिजे? शेवटी पवारसाहेब म्हणाले त्यावेळेला की बघा, आम्ही सरसकट नाही पण ज्यांनी ज्यांनी पक्षाला मदत करायची भूमिका घेतली त्यांना आम्ही घेऊ परत. नाही बघा, आदरणीय साहेबांनी काय बोललं हा त्यांचा सर्वस्व अधिकार आहे. परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. आजही विरोधी पक्षातल्या नेते मंडळी किंवा विरोधी पक्षातले जे काही सन्मान्य सदस्य आहेत, मागच्या 8 दिवसापूर्वी अंतरिम बजेट दादांनी ज्यावेळेला महाराष्ट्रातलं सादर केलं त्यामधल्या योजना, त्यामध्ये उच्च शिक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील एक चांगल्या पद्धतीने अनुदान देणं,
शेतकऱ्यांना मोफत वीज देणं किंवा 7.5 HP पर्यंतचा सौर पंप देणं, याचबरोबर महिलांकरता एक महत्त्वाकांक्षी किंवा सर्वसामान्य महिलांना जवळपास राज्यातल्या अंदाजे 2 कोटी महिला भगिनींना प्रति महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावरती मिळत आहेत, हे सगळ्या योजना पाहिल्यावरती विरोधक देखील आता दपकलेले आहेत. त्यांना देखील भीती वाटते आणि त्यांनी मान्य केलं की ह्या योजनांमुळं आमचा पराभव हा आता अटळ आहे, आम्ही सत्तेच्या जवळ जाणं देखील आता आम्ही पाहत नाही आहे किंवा आम्हाला ते शक्य होणार नाही. आणि जनता सुज्ञ आहे की ज्या वेळेला राज्यानं माशा वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या त्यामध्ये महिला भगिनींचा सन्मान करत असताना माझी लाडकी बहीण या योजनेतून महिलांना अनुदान देणं किंवा 1500 रुपये त्यांच्या खात्यावर देत असताना ही योजना पुढे जर चालवायची असेल तर महिला भगिनी महायुतीसोबत राहतील हा आम्हाला देखील विश्वास आहे. ते म्हणाले ना की बघा आता असं आहे ना की माझी लाडकी बहीण काढली पण लाडक्या बहिणीला दादांनी फार त्रास दिला. नाही ते बघा शेवटी आता राजकारणामध्ये टोमणे टिकण्या किंवा आपण हे एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करत असतो, परंतु प्रत्यक्षात ह्या योजनेचा प्रत्येक महिला भगिनींना ज्यावेळेला लाभ मिळणार आहे त्यावेळेला महायुतीचा उमेदवार कोण आहे हे पाहून यावेळेला मतदान त्या करणार आहे. विचार तुमच्या मतदारसंघामध्ये त्याचा पूर्ण महिलांना लाभ मिळावा म्हणून तुम्ही काही स्वतः काही करताय? कारण आम्ही बघितलं की इन्कम सर्टिफिकेट घेताना, कागदपत्र भरताना, ऑनलाईन भरताना खूप त्रास होतोय. काल औचित्याचा मुद्दा घेतला आणि त्या मुद्द्यामध्ये स्पष्टपणे विधिमंडळातच सांगितलं की काही तलाठी उत्पन्नाचा दाखला देत असताना 500 रुपयापर्यंत पैसे मागतायत, काही ठिकाणी फॉर्म संपत आलेत म्हणून 1 रुपयाचा फॉर्म 100 रुपयाला घेत आहेत, तर त्यावरती राज्य सरकारनं देखील कारवाई करायच्या खाली सूचना दिल्या. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा पद्धती आदेश दिले आणि काही भागातल्या तलाठे असतील किंवा माई सेवा केंद्र त्यांच्यावर देखील कारवाई सुरू केल्यात. राज्यातली ही योजना होत असताना अशा पद्धतीनं काही मंडळी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु पुढच्या 15 दिवसाची मुदत असलेली ती 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढून दिल्यामुळं आता प्रत्येक महिला भगिनी देखील व्यवस्थितपणे त्या योजनेचा लाभ घेईल. शेवटचा प्रश्न, अर्थसंकल्प कोणाचा आहे? दादांचा वादा असा एक हॅशटॅग, असे बोर्ड दिसत आहेत, असे फ्लेक्स दिसत आहेत, दुसरीकडे अनाथांचा नाथ एकनाथ असे दिसत आहेत, प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय, अर्थसंकल्प कोणाचा? असं वाटतंय की तुमच्या दोघांमध्येच त्याचं श्रेय घेण्याची लढाई लागली आहे. ज्या योजना घोषित केल्या आहेत, लाडकी बहीण असेल, अप्रेंटिसशिपमधून तरुणांना 10,000 देणं असेल, किंवा सौरपंप असेल, किंवा वीज बिल माफी असेल, ह्या सगळ्यावर नाही. बघा शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून किंवा महायुतीचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, परंतु ज्यांनी हा अर्थसंकल्प बनवला किंवा योग्यरित्या बसवला आहे ते आदरणीय दादा आहेत आणि दादांना देखील ह्या योजनेचा किंवा या अर्थसंकल्पाचं श्रेय विधिमंडळातील महायुतीचे सर्वच सहकारी आपल्या भाषणातून किंवा जे काय आता विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्यावरती चर्चा करतायत त्यावरती बोलताना आपण पाहतोय, त्यामुळे हे श्रेय देत असताना महायुतीतले आदरणीय दादा असतील, देवेंद्रजी असतील किंवा शिंदेसाहेब, ह्या तिघांनाही जाते. आणि माझ्यासारख्याला असं वाटतं की दादांनी ही योजना बसवत असताना मागचे 15 दिवस कशा पद्धतीनं ह्याचं नियोजन करता येईल हे देखील सातत्यानं सर्वच सचिवांना बरोबर घेऊन काम केलं आणि ती योजना बसवली, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्याचं श्रेय नक्कीच दादांना देखील मिळालं पाहिजे. दादांना देखील मिळालं पाहिजे कारण नक्की दादांना देखील ह्या म्हणतात आमचंच आहे, पण तुम्ही म्हणता की तुम्ही असं का म्हणत नाही की दादांचं श्रेय आहे? दादांचं श्रेय आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे, शेवटी या तिघांनी संमती दिली म्हणूनच या योजना जनतेपर्यंत पोहोचवता आल्या. तर सुनीलांना खूप खूप वेगवेगळ्या मुद्दे होते अनेक दिवसांपासून आणि आता विधान परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक लढाई बघायला मिळणार आहे आणि आता लॉयल्टी टेस्ट आहे. या लढाईमध्ये आमचा विजय हा चांगल्या पद्धतीने नक्की असेल, पण लॉयल्टी टेस्ट आहे म्हणजे या विधानसभेला, या विधान परिषदेला, कारण गुप्त मतदान आहे, लॉयल्टी सिद्ध करावं लागेल ना. करते ना, म्हणून म्हणतो तुम्हाला की यावेळेला लॉयल्टी दादांची किंवा शिंदेसाहेबांची देवेंद्रजी नक्कीच सगळे विधिमंडळ सहकारी करतील. तर सुनीलांनी सांगितलं की कशा पद्धतीनं विधान परिषदेचं गणित त्यांनी बसवलेलं आहे आणि परवा ज्याला 12 तारखेला निवडणूक होईल, जर उद्या माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्याआधी जी निवडणूक होईल त्यामध्ये एका प्रकारे कुणाकडे खऱ्या अर्थाने किती आमदार आहेत, सरकारचं बळ किती आहे आणि लोकसभेनंतर किती फरक पडला आहे हे त्या मतदानातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळं अण्णांचे दावे किती मजबूत आहेत हे आपल्याला 12 तारखेला कळणार आहे. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी या निवडणुकीच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी बोलत राहणार आहोत. तुम्हाला काही अण्णांसाठी प्रश्न असेल तर ते निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामन सचिनसह अभिजित, मुंबई तक.